गांजा विक्री करणाऱ्या 3 आरोपी यशोदरा पोलिसांनी बेळा ठोकल्या आहे. रविवारी रात्री पोलीस गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. वांजरा इंडस्ट्रियल परिसरात पोलिसांनी त्यांच्याकडून 3 किलो 500 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि दुचाकी वाहन असा एकूण 1,52,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास यशोदरा नगर पोलीस करीत आहे. रविवारी आमच्या डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय सूचना मिळालेली होती की वांजरा लेआउट जे इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे 2 मुलं संशयास्पद तिथे एका गाडीवर फिरत आहे. त्या 2 मुलांना आम्ही ताब्यात घेतलं आमच्या डीबी पथकाने आणि त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे साधारणतः 3.5 किलो गांजा मिळून आलेला आहे. हा गांजा त्यांनी एक वांजरा लेआउटमधील राहणारा मुलगा आहे अल्ताप नावाचा त्याला देण्याकरिता आणलेला होता असं सांगितलं. त्यावरून आम्ही अल्ताप याला पण ताब्यात घेतलेलं आहे. दोन्ही आरोपीकडून मोबाईल 2 आणि 1 मोटरसायकल आणि 3.5 किलो गांजा असा एकूण 1,52,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरचा गांजा आहे आणि कुठून आणला, कोणाला अजून विकणार होते, पुढे यांच्यात कोणी साथीदार आरोपी आहे का याबाबत आम्ही तपास करीत आहोत. सध्या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहे आणि एक माहिती मिळत आहे की एक मोमिनपुऱ्यामधून कुठल्या तरी एका व्यक्तीकडून त्यांनी गांजा घेतलेला आहे आणि त्यांचा आम्ही